केंद्र बुलढाणा व अरुणोदय क्रीडा मंडळ जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद तालुक्या स्तरीय युवा क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन दिनांक 6 जानेवारी रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय यांच्या प्रांगणावर करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन नरेंद्र सर जिल्हा समन्वयक नेहरू युवा केंद्र बुलढाणा, राजपूत सर अधीक्षक नेहरू युवा केंद्र बुलढाणा, सागर भास्कर सहायक पोलीस निरीक्षक जळगाव, जीजी दंडे, वनपाल खांडवी, प्राचार्य डॉक्टर राम देशमुख, नागेश भटकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। या स्पर्धेत कबड्डी, व्हॉलीबॉल, 100 मीटर धावणे व गोळाफेक या प्रकारात घेण्यात आली होती। सदर स्पर्धेमध्ये पुरुष व महिला मिळून 29 संघांनी आपला सहभाग नोंदविला, तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात 40 युवक युवतींनी आपला सहभाग नोंदविला। स्पर्धेमध्ये कबड्डी पुरुष गटामध्ये जय बजरंग संघ आडोळ प्रथम क्रमांक, तर चिंतामणी क्रीडा मंडळ खांडवी द्वितीय क्रमांक, अरुणोदय क्रीडा मंडळ तृतीय क्रमांक संपादन केला। महिला गटामध्ये राणी लक्ष्मी संघ प्रथम क्रमांक व मुकुल वासनिक विद्यालय द्वितीय क्रमांक व सातपुडा स्कॉलर संघ तृतीय क्रमांक पटकावला। व्हॉलीबॉल प्रकारामध्ये स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठचा संघ प्रथम, दिनीवीरा कनिष्ठ महाविद्यालय संघ द्वितीय, तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला। स्पर्धेचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण डाबरेसर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रमोद येऊल तालुका क्रीडा संयोजक यांनी केले। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जीवन लिहणकार, कुलदीप डिवरे, सोनू काळे, सोमा सारोकार, सुधीर लिहणकार, ललन क्षीरसागर, प्रतीक राऊत, वंदना कातोरे यांनी परिश्रम घेतले। MCN न्यूज करिता गजानन खरात, जळगाव। आज नेहरू युवा केंद्र बुलढाणा तसेच अरुणोदय क्रीडा मंडळ जळगाव जामोद यांच्या वतीने तालुकास्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद या मैदानावर आयोजित केले होते। या स्पर्धेमध्ये खो खो, व्हॉलीबॉल आणि मैदानीमध्ये 100 मीटर आणि गोळाफेक हे खेळ प्रकार सहभागी होते। सदर स्पर्धेतून विजयी संघ हा जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेकरता पात्र ठरणार आहे। तरी या स्पर्धेमध्ये जवळपास पुरुष आणि महिला असे 30 संघांनी आपले सहभाग नोंदवला होता।